नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला देवाचे दिवे कशा प्रकारे स्वच्छ करायचे ते दाखवणार आहे। तसेच ते खूपच तेलकट आणि चिवट झालेले आहेत, ते कशा प्रकारे स्वच्छ करायचे आहे ते दाखवणार आहे। येथे तुम्ही बघू शकता हे किती तेलकट झालेले आहेत आणि खूपच असा त्याच्यामध्ये तेलकटपणा आलेला आहे। हे दिवे आपण कशा प्रकारे स्वच्छ करणार आहोत, हे दिवे स्वच्छ करण्यासाठी कुठलं सोल्युशन आपण वापरणार आहोत ते बघूया। येथे अगोदर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे। येथे हे माझ्याकडे जुनं पातेलं आहे। आता त्याच्यामध्ये 1-2 ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घालून झाले की आता आपल्याला आणखीन काही घालायचं आहे ते बघूया। आता येथे मी लिंबाच्या सालीपासून जे लिक्विड बनवलेलं आहे ते घालून घेत आहे। याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। आता येथे 1/2 चमचा पितांबरी घालत आहे। पितांबरी ही आपल्याला येथे थोडीशीच घालायची आहे। आता येथे मी 2 ते 3 चमचे कपडे धुण्याचे लिक्विड घालत आहे। येथे तुम्ही वॉशिंग पावडरचाही वापर करू शकता। हे घालून झाले की आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे तुम्ही कितीही तेलकट झालेले दिवे असू दे, ते या पद्धतीने स्वच्छ केले तर खूप स्वच्छ निघतात। आता आपण हे मिक्स करून झालेलं हे मिश्रण गॅसवरती गरम करायला ठेवायचं आहे। गॅस चालू करून घेऊया। गॅस येथे आपल्याला कमी करून ठेवायचा आहे। आता हे मिश्रण अगोदर आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटानंतर हे थोडंसं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला 1/2 चमचा खडे मीठ घालायचं आहे। तुमच्याकडे जे मीठ असेल ते तुम्ही घालू शकता। मीठ घालून झाले की येथे मी थोडासा बेकिंग सोडा घालत आहे। बेकिंग सोडा घालत असताना गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे, जेणेकरून ते वरती येणार नाही। बेकिंग सोडा मिक्स करून झाला की आता आपण सर्व दिवे याच्यामध्ये घालून घेऊया। अशा प्रकारे हे दिवे आपल्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचे आहेत। दिवे बुडतील इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। सर्व दिवे आपण या पद्धतीने व्यवस्थित घालून घ्यायचे आहेत। हे दिवे आपण चमच्याने व्यवस्थित हलवून घेऊया। आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालत आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बुडले जातील। आता हे सर्व दिवे आपण या पाण्यामध्ये कमी गॅसवरती 5 मिनिटे उकळून घ्यायचे आहेत आणि अधूनमधून हे दिवे खालून वर वरून खाली अशी करून घ्यावेत, जेणेकरून सर्व बाजूचा तेलकटपणा निघला जाईल। अशा प्रकारे आता हे दिवे आपण 5 मिनिटे पाण्यामध्ये उकळून घेतलेले आहेत। आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपण आता 1/2 तास असेच थंड होण्यासाठी ठेवणार आहोत। याच्यामध्ये हे दिवे आपण भिजत ठेवायचे आहेत। 1/2 तास झाले की आता आपण हे दिवे घासायचे आहेत। येथे पाणी थोडंसं गरम आहे। आता याच्यातले हे दिवे आपण प्लेटवरती काढून घेऊया। याच्यातले सर्व दिवे आपल्याला एकदम काढायचे नाहीत, एक एक काढून घासायचं आहे। हे दिवे आपण आता या पाण्यामध्ये व्यवस्थित बुडवून ठेवूया। आता हा दिवा आपल्याला घासायचा आहे, त्यासाठी इथे मी साबण घेतलेला आहे आणि येथे मी एक जुना ब्रश घेतलेला आहे। या ब्रशच्या सहाय्याने आपल्याला हा दिवा घासून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा दिवा आपण ब्रशच्या सहाय्याने तसेच स्क्रबरने आणि तारेच्या घासणीने घासून घेणार आहोत। आणि ज्या ठिकाणी आपल्याला तारेच्या घासणीची गरज पडणार आहे त्या ठिकाणी तारेची घासणी वापरायची आहे। आता येथे मी स्क्रबरने हा दिवा घासून घेणार आहे। अशा प्रकारे आपल्याला तो घासायचा आहे सर्व बाजूने। अशा प्रकारे सर्व बाजूने चोळत व्यवस्थितपणे सर्व बाजूचा तेलकटपणा आपल्याला घासून घ्यायचा आहे। येथे आपल्याला जराही जोर लावायची गरज पडत नाही। आता येथे थोडंसं तारेच्या घासणीने घासून घेऊया। आता या प्लेटसुद्धा आपण तारेच्या घासणीने घासून घेणार आहोत। आता येथे मी दोन्ही प्लेट घासून घेतलेले आहेत। आता येथे मी तुम्हाला पितळाचा दिवा घासून दाखवणार आहे। हा किती तेलकट झालेला आहे ते बघा आणि किती सहज स्वच्छ होत आहे तेही बघा। अशा प्रकारे आपण आता हा तारेच्या घासणीने घासून घ्यायचा आहे आणि हा दिवा किती पटापट स्वच्छ होत आहे तेही बघा। अशा प्रकारे हा दिवा आपल्या तारेच्या घासणीने सर्व बाजूने घासून घ्यायचा आहे। दिवा येथे मी घासून घेतलेला आहे। आता हे दोन्ही दिवे आणि दोन्ही प्लेट आपण नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। आता येथे मी दोन्ही दिवे नळाच्या पाण्याखाली अशा प्रकारे धुवून घेत आहे। हा पितळाचा दिवा तुम्ही बघू शकता किती स्वच्छ झालेला आहे, एकदम नव्यासारखा दिसत आहे। आता हा दुसरा दिवासुद्धा आपण अशाच प्रकारे स्वच्छ धुवून घेऊया। हा सुद्धा किती स्वच्छ दिसत आहे ते बघा। अगोदर किती तेलकट दिसत होता आणि आता कसा दिसत आहे ते बघा। आता दोन्ही प्लेटीसुद्धा आपण धुवून घेऊया। आता या दोन्ही प्लेटी धुवून घेतलेल्या आहेत। आता इथे तुम्हाला मी दाखवते अगोदर हे दिवे किती तेलकट झालेले होते आणि हा पांढरा दिवा तर किती तेलकट दिसत होता, हा सुद्धा किती स्वच्छ झालेला आहे ते बघा। आता आपण दुसरा दिवा बघूया। हा दिवासुद्धा खूप तेलकट झाला होता आणि खूपच चिकट असा झालेला होता, तो सुद्धा किती स्वच्छ झालेला आहे बघा। आणि या दोन्ही प्लेटीसुद्धा खूप स्वच्छ झालेल्या आहेत। आता आपण दुसरी टीप बघूया। दुसरी टीप आहे ती म्हणजे देवपूजेच्या या प्लेटसाठी आहे। ही तांब्याची प्लेट आहे, येथे तुम्ही ही बघू शकता थोडी थोडी खराब झालेली आहे। आता ही स्वच्छ करण्यासाठी आपण कशाचा वापर करत आहे ते बघूया।
येथे मी एक चमचा दही घेतलेला आहे, आता त्याच्यातच मी लिंबाचं लिक्विड घालत आहे। याचा व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे हे दोन्ही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालेलं आहे, आता आपण हे प्लेटवरती घालून घेऊया। आता हे प्लेटला सर्व बाजूने आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। या पद्धतीने लावून आपण ते चोळून घ्यायचं आहे हाताने। तुमची जर भांडी जास्त खराब झाली असतील तर तुम्ही हे अर्धा तासासाठी असेच ठेवू शकता। ही प्लेट जास्त खराब झालेली नाही, त्यामुळे इथे मी हाताने अशा प्रकारे घासून घेत आहे। आता इथे आपण एक ताट ठेवूया जेणेकरून हे दही खाली सांडणार नाही। आता आपण खालच्या बाजूला हे मिश्रण लावून घेऊया। खालची बाजू थोडी काळपट आहे, अगोदर आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित लावून घेऊया प्लेटला। आता वरून आपण थोडंसं मीठही लावून घेणार आहोत, जेणेकरून जो काही काळपटपण आहे तो निघण्यास मदत होईल। अशा प्रकारे मीठ लावून आपण ही प्लेट 10 मिनिटे अशीच ठेवायची आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत। आता ही प्लेट आपण अशाच प्रकारे हाताने चोळून घेणार आहोत। येथे आपल्याला जराही स्क्रबरचा वापर करायची गरज नाही। जास्त प्लेट खराब असेल तर तुम्ही स्क्रबर वापरू शकता, पण येथे मी जराही स्क्रबरचा वापर केलेला नाही। तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा। प्लेट घासून झाल्यानंतर ही प्लेट मी धुवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता प्लेट किती स्वच्छ झालेली आहे। ही ट्रिक तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा।